काय पहिली प्रतिक्रिया? काय नाही, 18 गेल्या विद्यमान आमदारांसोबत मी लढत दिली, निश्चित पराभव मी आनंदाने स्वीकारलेला आहे. पराभव हा निश्चितच भविष्यात यशाकडे घेऊन जाईल, पण धनशक्तीच्या समोर जनशक्तीने लोटांगण घातलं. अपेक्षित होता अशा प्रकारचा पराभव? नाही, अपेक्षित नव्हता. मला अपेक्षित नव्हता. जनतेची कामं जी 20-22-24 वर्ष करतो आहे, पण जन त्या ठिकाणी धनशक्तीच्या समोर जनशक्तीचा पराभव होईल याची मला अपेक्षा नव्हती. सर्वात जास्त हे देवगड मतदार संघातून त्यांना मिळाले. हां, देवगडमध्ये जरा संघटना कमी पडली. बांधणीमध्ये आहे, याच्यापुढे शिवसेना संघटना या मतदारसंघामध्ये बांधणी जोरदार करू आणि लोकांच्या प्रश्नासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, आंबा बागायतदारांसाठी, मच्छीमारांसाठी कायमस्वरूपी लढत राहू, त्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ आणि अपयशातनं भविष्यात आम्ही निश्चितच यशस्वी होऊ. केवळ 18 दिवस मिळाले, मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही. हां, पोहोचता आलं नाही. 18 दिवसच मिळाले, त्यात मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही, त्यामुळे हा पराभव झालेला. जर अजून काही दिवस मला मिळाले असते तर निश्चित चित्र या ठिकाणी वेगळं दिसलं असतं. आपण यामध्ये सर्वांनी जे काय मला ज्या ज्या मतदारांनी मतं दिली आहेत, ज्यांनी दिली नसतील त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. साहेब, पुढे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही पण सक्रिय राहणार का? सक्रिय, पूर्ण सक्रिय. ह्यापेक्षा आत्ता सक्रिय त्याच्या दुपटीने मी सक्रिय राहणार आहे, कारण ज्या लोकांनी मतदान केलं आहे, ज्यांनी नाही केलं त्यांना आपल्याजवळ खेचणं आणि या ठिकाणी जी काय सहकाराच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, या प्रश्नाचं सातत्याने पाठपुरावा. हा, घेणार आहे, 2-4 दिवस घेणार आहे. त्यांनी मला जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद मानण्यासाठी मी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार. गेले 24 वर्ष तुम्ही नारायणराजेंसोबत होता, मग अचानक नारायणराजेंची साथ सोडून 24 वर्ष. यापूर्वी या संदर्भात मी सांगितलेलं आहे, परत परत त्या विषयावर काय भाष्य करण्याची गरज नाही. पण ती चूक होती असं नाही, चूक मला वाटत नाही. योग्य वेळी चूक सुधारली आहे, कारण नाही तर अजून 24 वर्ष गेली असती. 24 वर्षी चूक सुधारण्याची मला संधी मिळालेली आहे, त्याच्यामुळे मला चूक झालं असं वाटत नाही. चूक सुधारण्याचा या ठिकाणी मला संधी मिळाली. याच्यामध्ये ही धनशक्तीमुळे झालेलं आहे, त्यांना अजून नाणार किंवा हा विषय नाही. भविष्यात समजेल ना, नाणारचे आमदार या ठिकाणी ज्यावेळी भूमिका जाहीर करतील. यापूर्वी घंटानाद आणि त्यांनी केलेल्या सत्यनारायणची पूजा आणि यानंतर जटार सांगणार, त्या पद्धतीने त्यांना नाणारचा निर्णय घ्यावा लागेल आणि तो घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेचा परत नाणारचा विरोध असणार का? हा, त्यांची भूमिका आजपर्यंत आहेच ना, जी जोपर्यंत त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेला विरोध राहणार. साहेब, या मतदारसंघात शिवसेनेची तुम्हाला ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे होती तेवढी साथ मिळाली नाही? साथ मिळाली मला, मी असं म्हणणार नाही. जी काय साथ होती शिवसैनिकांची मला मिळालेली आहे, मी त्यांना काही दोष देणार नाही आहे. शेवटी धनशक्तीच्या समोरच या ठिकाणी जनशक्तीला त्या ठिकाणी लोटांगण घालावं. साहेब, याच्यामध्ये भाजपची जी मतं आहेत ती मतं नितीश राणेंच्या पडल्यामुळे हा विजय सहज? हां, भाजपची जे वाटत होतं भाजपची मतं तिकडे होणार नाही आहे, ती मतं तिकडे हे झाल्यामुळेच हा विजय त्यांचा झाला.